नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बीड शहरातील बसस्थानकात चोरीचे प्रमाण वाढलंय. आतापर्यंत प्रवाशांचे पाकिट मारले जायचे, गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडली जायची. आता मात्र चक्क बस कंडक्टरच्या तिकिटाचा ट्रेच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 शिरूर बीड ही बस उभी होती. दिनांक 10 जानेवारी रोजी या बसवर ड्युटीवर असलेले कंडक्टर किरण परमेश्वर राऊत यांचा छापील तिकिटाचा लोखंडी ट्रे चोरीला गेलाय. त्यामध्ये मुंबई बीड पाटोदा या बसचे 17,421 रुपयांचे कागदी छापील तिकिटे होती. या प्रकरणी वाहक किरण राऊत यांच्या तक्रारीवरून मोहम्मद रसूल सलीम यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आलाय. अनिल घोरड, वृत्त मराठी, बीड. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राइब.